नागरिकत्व दुरुस्ती कायद्याचा सांगलीत जोरदार विरोध करण्यात आलाय. देशामध्ये दुफे निर्माण करणारे आणि हिंदू मुस्लिम ऐक्याचा बाधा आणणारे, देशाच्या एकात्मेला सुरुंग लावणारे नागरिक संशोधन बिल आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी बिल मागे घ्यावे या मागणीसाठी आज सांगलीमध्ये स्टेशन चौकात कम्युनिस्ट पक्षाने जोरदार निदर्शन केली. देशामध्ये आर्थिक मंदी आहे, शेतकरी आत्महत्या करत आहेत, महागाईने कळस गाठला आहे. अशा परिस्थितीत देशाच्या एकात्मतेला ठेस पोहोचेल असा कायदा आणून केंद्र सरकार आपले अपयश लपू पाहत आहे असा आरोप या निदर्शनादरम्यान करण्यात आलाय. हे विधेयक जोपर्यंत मागे घेतले जात नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नसल्याचा इशारा कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने देण्यात आलाय.